मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पोलीस घरी येतात. समोर चित्रा आणि सुशीला उभ्या असतात. समोर पोलिसांना पाहून या दोघीही खूपच घाबरतात. आता पोलीस विचारतात की युवराज धोंडे पाटील कुठे आहे. तेव्हा युवराज माहीत नाही असं आता सुशीला म्हणते आणि लगेच छबीला आवाज देते. तर दुसरीकडे आता युवराज सुरेखाच्या हातांची मॉलिश करत असतो. तेव्हा आता तो पिंकीला म्हणतो, तुम्हाला माहीत नसेल पण संग्रामपेक्षा जास्त जीव आमचा सुरेखा मावशींवर होता आणि त्यांचाही माझ्यावर खूप होता. आईसाहेबांपेक्षा सुरेखा मावशींनी मला खूप सांभाळलं आहे, माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला आहे. जेव्हा आईसाहेब घरी नसायच्यात ना, तेव्हा बाहेर जे शेत होतं ना, त्या शेताकडे चिंचाबोरं होती आणि तेथे मला सुरेखा मावशी ते खायला घेऊन जायच्या. असं म्हणून युवराज आता त्या आठवणी सांगू लागतो. तेव्हा सुरेखाला देखील त्या आठवणी आठवू लागतात. आता ती युवराजचा हात घट्ट पकडून ठेवते. तेव्हा आता त्यांना सर्व काही आठवत आहे असं पिंकी म्हणते. तेव्हा युवराजला खूपच आनंद होतो. सुरेखा आता युवराजकडे खूप वेळ पाहत असते आणि हसत असते. आता युवराजमुळेच तिच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा होत असते हे पिंकीच्या लक्षात येतं. दुसरीकडे छबी आता हॉलमध्ये येते आणि सत्या देखील. ती विचारते, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? त्यावरती आम्ही ते नंतर सांगतो, अगोदर तुम्ही युवराज धोंडे पाटील यांना इकडे बोलवा, असं आता इन्स्पेक्टर म्हणतात. त्यावरती सत्या म्हणतो, मी लगेच युवराजला घेऊन येतो, असं म्हणून तो बाहेर पडतो. दुसरीकडे युवराज आता सुरेखाचा हात हातात घेत म्हणतो, बापूसाहेब, आईसाहेब, तुमच्याबरोबर जे काही वागले ते पूर्णपणे चुकीचं होतं, पण मी तेव्हा लहान होतो अगं मावशी. तू असं म्हणतात ना, आई बापाची कर्ज ही लेकरच फेडतात. मी तुमची सेवा करून हे पूर्णपणे कर्ज फेडून टाकेल, असं आता युवराज सुरेखाला प्रॉमिस करतो. तर तेवढ्यातच त्याला आता सत्याचा आवाज येतो. त्यामुळे आता सुरेखाला आतमध्ये लपवत आणि स्वतः त्या रूमबाहेर जात युवराज सत्याला विचारतो काय झालं. तेव्हा पोलीस घरी आले आहेत आणि तुला शोधतायत, असं आता सत्या म्हणतो. तेव्हा नक्की काय झालं हा प्रश्न पिंकी आणि युवराजला पडतो. आता ते दोघेही घरात येतात. तेव्हा काय झालं असं युवराज विचारू लागतो. तेव्हा तुम्हाला आत्ताच्या आत्ता अटक करावी लागेल, कारण जे जे म्हणजे जामवंत जांभळे यांच्या खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला अटक केली जातीये. आता हे सत्य समजताच युवराजांनी पिंकीच्या पायाखालची, त्याचबरोबर घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वांना धक्का बसतो की जिजेचा मृत्यू नक्की झालाच कसा. पी सुशीला म्हणते, हे कधीही शक्य नाही, माझा युवराज असं करणं शक्यच नाही. त्यावर ती छबी म्हणते की हो ना, युवराज तर येथेच होता. मग आता अटक वॉरंट हे छबी हातात घेते आणि ते वाचू लागते. पुढे आता छबी सांगू लागते, खरंच अरेस्ट वॉरंट युवराजच्या नावानेच आहे. त्यावरती सुशीला आता रागतच आणि धावतच पिंकीकडे जात म्हणते, हे सगळं ना ह्या कार्टीमुळे होत आहे. कोणत्या नक्षत्रावर या घरात आली ही अवदसा आणि आमच्या घरात नुसती दुर्दशा करून ठेवली, असं म्हणून ती पिंकीवर पुन्हा एकदा आरोप करते. आता तिला खूप वाईट वाटत असतं. पिंकी म्हणते, सासूबाई जरा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, असं म्हणून ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब प्लीज, माझेधनी असं कधीही करू शकत नाही, हे दिवसभर कुठे होते हे अगोदर सांगा, असं आता इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात. पिंकी युवराजकडे पाहते आणि युवराजला म्हणते, सांगा धनी तुम्ही कुठे होतात. त्यावरती ती युवराज जवळ जाते आणि त्याला हळूच म्हणते, प्लीज सांगा कुठे होतात ते. तेव्हा सर्व सत्य बाहेर येईल, आईसाहेब तमाशा करतील, असं आता युवराज म्हणतो. त्यावरती पिंकीला आता समजते बरोबर आहे, जर आईसाहेबांना समजलं की सुरेखा मावशींजवळ हे होते तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता काय करावं हा प्रश्न पिंकीला पडतो. मग नंतर आता अरेस्ट वॉरंट आहे म्हटल्यावर युवराजला लगेच ते बेड्या घालून घेऊन जाणार असतात. सुशीला आता खूपच तमाशा करते आणि म्हणते, माझ्या लेकराला मी कुणालाही नेऊ देणार नाही, कारण माझ्या युवराजने काहीही केलेलं नाही. तेव्हा त्यांच्याकडे अटक वॉरंट आहे, असं आता छबी म्हणते, पण सुशीला ऐकायला तयारच नसते. तर आता जेव्हा इन्स्पेक्टर साहेब आणि पोलीस हे मिळून युवराजला तिथून बेड्या घालून घेऊन जातात, तेव्हा सुशीला खूप रडत असते. तेव्हा छबी म्हणते की आई जरा शांत राहा, नाहीतर बी पी शूट होईल. त्यावरती पिंकीला आता ही गोष्ट समजते की जे जेने स्वतःच्या त्याचा कट रचला आहे, जेणेकरून माझ्या धनींना शिक्षा होईल, यासाठी त्याला फक्त आम्हाला अद्दलच घडवायची आहे. तेव्हा ती म्हणते, संग्राम भाऊजी, हे तुम्ही अजिबात चांगलं केलेलं नाही, आता मी तुमच्याकडे पाहतेच, असं म्हणून पिंकी आता बाहेर जायला निघते. दुसरी
पोलीसकडे आता युवराजला जेलमध्ये टाकलं जातं. तेवढ्यातच तिथे धनंजय तो आणि म्हणतो, त्यांना सोडा, मी जामीन आता थोड्या वेळात करून देतो. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, असं नाही करता येणार. पिंकी म्हणते, माझ्या धनींनी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा आता तुम्ही कशावरून असं म्हणताय की युवराजने जे जेचा खून केला, असा आता धनंजय विचारतो. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, असंही तो विचारतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता जे जेचा खून कसा झाला हे पुरावे दाखवतात आणि त्याच्या छातीवर यस आणि डी हे सिम्बॉलसुद्धा असतं. त्यावरती पिंकीला आठवतं की संग्राम धोंडे पाटील हेच नाव त्यावर होतं. आता धनंजय विचार करतो की जे जेचं नाव तर जामवंत जांभळे आहे, यस डी असं नाव त्याच्या छातीवर कसं, असं म्हणून तो बाहेर जातो. त्यावरती पिंकी आता युवराजला भेटण्याची परमिशन मागते. बाहेर इकडे धनंजय गेल्यानंतर लगेच बापूसाहेबांना कॉल करून सांगतो की आता काही खरं नाही, कारण जेजेचा मृत्यू झालाय. हे ऐकताच आता बापूसाहेब घाबरतात. हे कसं झालं असं धनंजयला ते विचारू लागतात. आणि आता सर्व काही संपलं, जेजेच्या खुनाचा आरोपी नक्की कोण आहे ते विचारू लागतात. तेव्हा धनंजय म्हणतो, युवराज धोंडे पाटील. गरम रक्त, गरम रक्ताने त्या पिंकीसाठी मारलं त्या जेजेला. त्यावरती आता बापूसाहेबांना हादराज बसतो. ते लगेच फोन ठेवून देतात. तर आता त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच तेथे एक वेषांतर करून माणूस येतो. तेव्हा जे जेच्या खुनाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली वाटतं असं तो म्हणतो. तेव्हा तुम्ही कोण आहात असं बापूसाहेब विचारू लागतात. त्यावरती आता लगेच नकली दाढी, त्याचबरोबर जे काही वेषांतर केलेलं असतं एक एक करून जे जे आता स्वतःच्या चेहऱ्यावरचा वेगळा मुखवटा काढू लागतो. त्यावरती बापूसाहेब हादरतात आणि म्हणतात, जे जे तू इथे आणि तुला साध्य नक्की काय करायचं आहे माझ्या युवराजला तिथे जेलमध्ये टाकून. इकडे युवराज आता पिंकीला विचारतो काय काम आहे. पिंकी म्हणते, तुम्हाला आणि मला वेगळं करणं हा जे जेचा मुख्य हेतू आहे. आपल्या दोघांची एक टीम आहे हे सुद्धा जे जेला समजलंय. सकाळी तशी त्यांनी मला धमकी सुद्धा दिली होती. तर आता दुसरीकडे बापूसाहेब म्हणतात, तुम्ही हे कशासाठी केलं, हा कार्यक्रमच कशासाठी केला. त्यावरती, मी तुमच्या गटातीलच माणूस आहे, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का, तुम्ही कोण तो धनंजय माझ्या मागे लावला आहे ही गोष्ट मला समजली आहे, असं आता रागातच जे जे म्हणतो. युवराज पिंकीला म्हणतो की संग्राम काहीही करू शकतो, पण त्याला कोणाची तरी फूस आहे असं मला वाटतंय. पिंकी म्हणते, मी जीवाचं रान करेन पण तुम्हाला या जेलमधून सोडवेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. दुसरीकडे जे जे हा बापूसाहेबांना एक प्लॅन सांगतो की आता मी युवराजला अडकवलेला आहे, आता पिंकी युवराजला सोडवण्यासाठी धडपड करणारच. आता तुम्ही पिंकीला सांगायचं की मी युवराजवरचे जे काही आरोप आहेत ते दूर करतो आणि त्याला जेलबाहेर काढतो. तू काय करायचं, माझ्यावरचे हे माफ करायचे आणि तू केलेली तक्रार मागे घ्यायची. आणि असं झालं ना, मग तुम्ही पण सेफ आणि मीसुद्धा सेफ, मग मी बाहेर यायला मोकळा. तेव्हा ठीक आहे असं बापूसाहेब म्हणतात. दुसरीकडे पिंकी म्हणते, काळजी करू नका, मी तुम्हाला यातून बाहेर काढणारच, असं म्हणून ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात. आता पिंकी घरी जायला निघते, कारण तिची वेळ युवराजला भेटण्याची संपलेली असते. पण ती युवराजकडे मागे पाहते. दोघेही एकमेकांकडे पाहून आता रडत असतात. दुसरीकडे बापूसाहेब जेजेचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात, तुमच्याकडे पाहून मला माझ्या तरुणपणाची आठवण आली. आम्ही असंच तडफदार होतो तुमच्यासारखे. आमची औलाद तशी निघाली नाही, परंतु माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये खरंच असं वेगळं काहीच नाही आहे, असं म्हणून जेजेचं आता भरभरून कौतुक करत आता बापूसाहेब त्याला मिठी मारतात. मात्र जेजेच्या मनात बापूसाहेबांबद्दल प्रचंड राग असतो. परंतु ते मनातल्या मनात आता जेजे विचार करतो, मी तुम्हाला बरबाद करायला इथे आलो आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी सुशीलाला शब्द देते, माझ्या धनींची मी निर्दोष सुटका करेल. त्यानंतर बापूसाहेब पिंकीला बोलवतात. पिंकी विचारते काय काम आहे. तेव्हा, जर तुमच्या धनींची तुम्हाला निर्दोष सुटका करायची असेल तर गजराज धोंडे पाटलावरचे सर्व आरोप निर्दोष सिद्ध करायचे, असं पिंकीकडे बापूसाहेब म्हणतात. पिंकी रागातच बापूसाहेबांकडे पाहू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.